मित्रांनो, आपण अभ्यासत आहोत इयत्ता 8वी इतिहास घटक क्रमांक 4 1857 स्वातंत्र्य लढा। हा लढा अयशस्वी होण्याची कारणे आपण अभ्यासणार आहोत। यामधले प्रमुख कारणांपैकी पहिलं कारण आहे बालमित्रांनो, हा लढा या लढ्याचा प्रसार भारतभर झाला नाही हे प्रमुख कारण आहे। एकाच वेळी जर भारतभर हा लढा झाला असता तर त्या ठिकाणी ब्रिटिश सत्तेला मोठा हादरा बसून त्याच वेळेस भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं असतं। परंतु त्या ठिकाणी संपूर्ण भारतभर एकाच वेळी हा लढ्याचा प्रसार झाला नाही। उत्तर भारतात या लढ्याची तीव्रता अधिक होती, परंतु त्या मानाने उत्तरेकडे सुद्धा राजपुताना पंजाब, बंगालचा काही भाग, ईशान्य भारत हे प्रदेश या लढ्यापासून अलिप्त राहिले। त्यामुळे भारताला एक स्वातंत्र्य मिळवण्याची चालून आलेली संधी त्या ठिकाणी वाया गेली आणि आपल्याला त्या लढ्यामध्ये अपयश निर्माण झालं। लढ्यामध्ये अपयश येण्याचं दुसरं कारण पाहूया आपण, तर सर्वमान्य नेत्याचा अभाव। जेव्हा हा लढा भारतामध्ये सुरू झाला त्यावेळेस या लढ्याचं नेतृत्व करणारं असं सर्वमान्य नेता त्या ठिकाणी उदयास आला नाही। ज्या एकीकडे इंग्रजांचं बलाढ्य सैन्य आणि संपूर्ण नियोजन असलेलं प्रशासन आणि त्याविरोधात नेत्याचा, सर्वमान्य नेत्याचा अभाव असलेला भारत या लढ्यात लढत होता। लढ्यात भारतीय पातळीवर इंग्रजांच्या विरोधात सर्वमान्य नेतृत्व निर्माण होऊ शकले नाही हे या लढ्याचं अपयशाचं मुख्य कारण आहे। आणि नेतृत्व नसल्यामुळे लढणारी जनता, जमीनदार, शेतकरी, नेते, सैनिक यांच्यामध्ये एकसंधपणा येण्याचा त्या ठिकाणी एकसंधपणा आला नाही, उणीव राहिली। त्यानंतर तिसरं कारण आपण पाहूया बालमित्रांनो, राजे रजवाड्यांचा पाठिंब्याचा अभाव। या ठिकाणी भारत देशामध्ये त्यावेळेस अनेक संस्थानं होती पाप आणि या संस्थानावर राजे राज्य करत होती। इंग्रजी सत्तेचा भारतीय जनतेला जसा त्रास होत होता तसाच त्रास या संस्थानावरील राजांना सुद्धा होत होता। परंतु काही अपवाद वगळता अनेक संस्थानांनी त्या ठिकाणी इंग्रजांशी एकनिष्ठ राहण्याचं निर्णय घेतला आणि त्यामुळे संस्थानिकांचं जे काही योगदान या लढ्यामध्ये मिळायला पाहिजे होतं ते मिळालं नाही, म्हणून हा लढा अपयशी झाला। धन्यवाद।